नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा मजेत? काळजी घ्या। आतापर्यंत आपण जवळजवळ 7-8 प्रकारांचे जोडाक्षरांचे शब्द आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत, परंतु आज आपण एक थोडस नवीन प्रकार आहे, तो नवीन प्रकार असा आहे ऋमिश्रित शब्द। आता हे अर्ध अक्षर नाही, हे पूर्ण अक्षर आहे, आणि या अक्षराला म्हणतात ऋ। काय म्हणतात? ऋ। हे ऋमिश्रित शब्द आपण या ठिकाणी आता वाचन करू। ऋ अधिक क ट्रू, ऋ अधिक म ऋ, ऋ अधिक ग ग्रू, ऋ अधिक त क्रू, ऋ अधिक द ध्रू, ऋ अधिक ध ध्रू, ऋ अधिक घ ग्रू, ऋ अधिक प क्रू, ऋ अधिक स श्रू, ऋ अधिक ह ऋ। आता आपण डायरेक्ट वाचन करूया, हे आपल्याला समजण्यासाठी आपण याप्रमाणे वाचन केलेलं आहे। तुला डायरेक्ट वाचायचं म्हणा क्रू ऋ ध्रू ट्रू ध्रू 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 ट्रू ट्रू ऋ। आता शब्दांकडे बघू आपण डायरेक्ट। कृत्य कृती कृषी कृष्ण कृपा कृतिका कृणाल आकृती कृपाळू कृतज्ञ गृह द्रुप गृहिणी जागृती जागृत गृहस्थ गृहित घृण घृणा घृष्ण निघृण तृप्त तृप्ती मातृ तृण मातृत्व दातृत्व पितृत्व दृश्य दृढ अदृश्य दृष्टांत ध्रुव ध्रुवत ध्रुवीय नृत्य नृप नृसिंह नृपुर पृथ्वी पृष्ठ भृंग अमृत मृदु मृत मृत्यु मृदुंग स्मृति वृक्ष वृद्ध वृचिता वृषारी वृषभ आवृत्ति वृद्धि वृत्त वृत्तांत श्रृंगार शृंखला शुष्की शब्द आता कृषितज्ञ ऋणास्पद कृष्णेश्वर मातृभूमि मातृभाषा दृष्टिकोण ध्रुवतारा धृतराष्ट्र गृहभूत भृंगराज मृत्युंजय इतिवृत्त वृंदावन वृत्तपत्र सप्तशृंगी सृजनता सृजनशील गृहशोभिका दृढीकरण पृथ्वीराज। विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण ऋमिश्रित शब्दांचं वाचन नियमित करायचं आहे, आपल्या द्विकवीमध्ये छानपैकी लेखन करायचं आहे। धन्यवाद।